भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन देशभरासह कोपरगाव शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरामध्ये ध्वजारोहणाची सुरुवात सकाळी 7:15 कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आले. त्यानंतर 7:30 तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानामध्ये संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, काँग्रेस कमिटीचे काँग्रेस तालुका अध्यक्ष आकाश नागरे यांच्या हस्ते, TDP कार्यालयामध्ये माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते, नगर परिषद कार्यालय येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते, तर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी आमदार आशुतोष काळे, माजी नगराध्यक्ष विजय बहाडणे यांच्यासह विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शाळांमधील शिक्षक, शालेय विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. याप्रसंगी संजीवनी सैनिक स्कूलच्या छात्रसैनिकांनी पथसंचलन व डॉ सी ए मेहता कन्या विद्या मंदिराच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व कोपरगाववासीय, शहरवासीय यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. भारताला 1947 साली जरी स्वातंत्र्य मिळाले असले तरी प्रजासत्ताक दिनाने किंवा प्रजासत्ताक राज्य देश झाल्याने आपल्याला खऱ्या अर्थाने हक्क मिळाले. राज्यघटनेत तरतूद असलेल्या सगळ्या हक्कांची आपल्याला देणगी मिळाली. या हक्कांसोबत कर्तव्यांची सुद्धा आपल्याला जाणीव व्हावी या दृष्टीने आपण हा आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे. भारतामध्ये सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने राहत आहे, नांदत आहे, त्याचंच परिपालक आहे प्रजासत्ताक दिन. या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा करतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्वांनी सक्रिय योगदान नोंदवावं आणि आपल्या प्रजासत्ताक दिनाचं नावलोक करावा या सदिच्छा व्यक्त करून मी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांना आज प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आजच्या दिवशी आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने प्रजासत्ता म्हणून त्या ठिकाणी घोषणा झाली आणि आज या घटनेला जवळपास 74 वर्ष पूर्ण होत आहे. आजच्या दिवशी आपण सर्वांनी जे काही आपले सर्व देशामध्ये असलेले धर्म, भाषा या सर्व गोष्टीचा कुठेही बंधन न ठेवता आपल्या सर्वांनी एक संघ राहून आपल्या देशावर अजून त्या ठिकाणी देशप्रेम म्हणून एकत्र राहावं अशा प्रकारची विनंती करतो. आपण आजच्या दिवशी जे काही आपले कर्तव्य आहे त्या कर्तव्यांचं पालन देशवासीय म्हणून करावं. त्याच्यामध्ये स्वच्छता राखणं असेल, निराधार व्यक्तींना मदत करणं असेल किंवा आपल्या देशाच्या संपत्तीची जपणूक करणं असेल, त्याच्यामध्ये सर्व आपले बस, ट्रेन, शासकीय कार्यालय, रस्ते वगैरे या सर्व गोष्टी, या सर्व कर्तव्यांचं पालन आपण सर्वांनी नागरिकांनी वर्षभर त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती करतो. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. या 75वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण शपथ घेऊया की आम्ही सगळे एक आहोत. आम्ही एका विचाराने, जाती भायत आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी नाही, जातीयतेचा कप्पा हा आमच्या हृदयामध्येच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण की आज आपण ज्यावेळी डोक्यामध्ये हृदयामध्येच जर कधी आपण जर कधी
सांगितलं की हा भाग जर कधी आपण सांगितलं की आमच्यामध्ये नाही तर मानवता हा एकमेव भाव आहे. म्हणजे आपण जर कधी त्या मानवतेच्या भावनेने जर कधी आपण वागायला लागलो तर मला वाटतं की ही जी माणसं आहेत आज आपण जे पाहतो मग सगळ्या ईदला सुद्धा आपण जातो बाकीच्या सगळ्या याच्यात ते सगळे सगळे सहभागी होतात. मला अजून चांगलं आठवत कोणता सण नाहीये की हिंदूंचा जिथं आपले मुस्लिम बांधव येत नाही म्हणून सगळ्याच गणपतीमध्ये असतात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमध्ये असतात सगळे असतात आणि आपण त्यांच्या सगळ्या सणांना असतो तिथं. मग ती कोणत्या ईद असलं तरी आपण सगळे तिथं असतो. शिरकुर्मा खायला आपल्याला बरं वाटतं ते आपल्याकडे येतात बाकीच्या ह्याला ते येऊन बसतात आपल्याकडे प्रसाद घ्यायला ते खातात मग त्यावेळेस आपल्याला काही आठवत नाही. काही लोकांच्या कुतुबुद्धीच्या ठिकाणी असतात. मला वाटतं की अशा बुद्धीची काही माणसं असतात याच आपल्याला समाजामध्ये जे विघटनवादी ज्या शक्ती असतात याच्यापासून आपण सावध राहिलो. आज संबंध भारत देशामध्ये 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना भारतवासियांना कोपरगाववासियांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की माननीय पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेतून त्यांचा जो विकासाचा ध्यास आहे यातून भारत देश प्रगतीपथावर जात आहे. जे काही प्रलंबित प्रश्न आहे 370 कलम असेल काश्मीरात तिरंगा फडकणं असेल त्याचबरोबर सामान्यातला सामान्य माणसाचं आयुष्यमान सुधारणं असेल आरोग्य त्याचं चांगलं होणं असेल यासाठीच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना माननीय पंतप्रधान या देशामध्ये राबवत आहे. आणि म्हणून सबका साथ सबका विकास सबका विश्वास या विचाराने आज देश प्रगतीपथावर जात आहे. परंतु या निमित्ताने आपल्याला निश्चित आठवण होते की हा देश स्वतंत्र करण्यासाठी सगळ्या भारतवासियांनी त्यावेळी त्या प्रसंगी स्वातंत्र्य सैनिकांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांनी या देशासाठी स्वतःच आयुष्य समर्पित केलं त्या सगळ्यांची आठवण आज आल्या वाचून राहत नाही. त्यांच्या स्मृतीलाही मी अभिवादन करते. आणि उत्सव हा तीन रंगाचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला असं या निमित्ताने मी म्हणेल. आणि सर्व जाती धर्मांचा हा देश जगापुढे एक आदर्श आहे की हम सब भारतीय है भारत माझा देश आहे आणि आम्ही सगळे बांधव आहोत. हिंद देश के निवासी सभी जन एक है रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है हा एक मेसेज जगाला आपल्या भारतीयांच्या प्रत्येक कृतीतून जातो हेच आपलं वेगळेपण आहे. एवढंच या निमित्ताने सांगते आणि संपूर्ण सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार. मी PI प्रदीप देशमुख कोपरगाव शहर पोलिशन आज आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व कोपरगाव तालुका शहरवासियांना शुभेच्छा. कोपरगाव तालुक्यातील सर्व जनतेला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एसएनएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव.